कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई पास मशीनवर धारकांचा अंथ न घेता अन्नधान्य वितरणाची परवानगी द्यावी अन्यथा एक मे रोजी महाराष्ट्र दिनापासून धान्य वाटप बंद करू असा इशारा येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी दिला आहे याबाबत आदर्श दुकानदार संघटनेचे भगवान व्यवहारे जितेंद्र पवार यांनी तहसीलदारांना निवेदन देखील सादर केलंय कोरोना साथीच्या काळामध्ये अनेक स्वस्त धान्य दुकानदार दगावले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांच्या कुटुंबातील पाच जण दगावले आहेत शिधा पत्रिका धारकांचे अंगठे ई पास मशीन वर घेतल्यानंतर दुकानदारालाही आपला अंगठा मशीन वर द्यावा लागतो त्यामुळे दुकानदाराचा अनेक जणांशी संपर्क होतो अनेकांशी संपर्क आल्याने कोरोनाचा फैलाव आणि दुकानदारालाही कोरोना होण्याचा संभव असतो या कारणामुळे शिधा पत्रिका धारकांचे अंगठे न घेता केवळ दुकानदारांचा अंगठा ग्राह्य धरून माल वाटण्याची परवानगी द्यावी अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार यांनी केली आहे याबाबत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देण्यात आलंय मात्र अद्यापही कुठलीही कार्यवाही झाली नाही असे निवेदनात म्हटलं आहे शैलेंद्र खैरमोडे एम सी एन न्यूज वैजापूर